नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं डोसा बनवणार आहे खूप सोपी पद्धत आणि हवं जेव्हा तेव्हा पटकन पाच मिनटात करता येईल असं मी आज नवीन पद्धतीने डोसा बनवणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं रवा घेतलेला आहे साधारण एक वाटी मी इथं रवा घेतलेला आहे तर रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि त्याला मी इथं मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि छान असं पावडर तयार करून घ्यायचं आहे तर पूर्णपणे रवा आहे तो बारीक केलेला आहे त्यानंतर जेवढं इथं रवा घेतलेला आहे तेवढंच आपल्याला इथं दही घ्यायचं आहे थोडंसं कमी घेतलात तरीही चालेल त्यानंतर ह्याच्यामध्ये रव्याच्या पावडरमध्ये घालायचं आहे साखर घालायचं आहे एक चमचा आणि मीठ घालायचं आहे चवीपुरतं तर ह्यालासुद्धा एकदा मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर हे बघा दही आणि रव्याला छान मिक्सरला लावून घेतलं आता त्याच्यामध्ये एक पाव चमचा पाव वाटी एवढं पाणी घालायचं आणि ते सुद्धा मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर हे बघा पाणीसुद्धा घालून मी मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे तर आता आपण हे एका भांडीमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकता एवढं हे असं पातळ आणि थोडंसं घट्ट असायला हवं आहे ह्याला थोडंसं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यावर त्याट झाकून एक पाच ते दहा मिनटासाठीच बाजूला ठेवून द्यायचं आहे तर खूप जास्त वेळ न ठेवता एक दहाच मिनटं झालेली आहे तिथं तर मी इथे लगेच आता डोसा बनवायला घेणार आहे तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे डोस्याचं बॅटर आहे तो तयार झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा इनो घालायचा आहे तर तुम्ही इनो नसेल तर थोडंसं बेकिंग सोडा घातलात तरीही चालेल तर पाव चमचा बेकिंग सोडा घालायचं तर मी इथं अर्धा चमचा इनो घालून छान असं फेटून घेतलेला आहे तर आता आपण डोसा बनवायला घेऊयात त्यासाठी मी इथं गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे तर तवा इथं ता गरम झालेला आहे आणि त्यानंतर गॅस आहे तो बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आता हे डोसा आपण घालून घेऊयात तर ह्या चमच्याने मी इथं एक दोन चमचे पहिलं घालून घेतलं बॅटर आणि त्यानंतर असं डोश्यासारखं परतवून घ्यायचं आहे तर हे आपल्याला बारीक गॅस ठेवूनच हे डोसा बनवून घ्यायचा आहे म्हणजे आपलं छान असं जाळी आणि छान असं खरपूस डोसा बनवून तयार होईल तर एक मिनटं झालेलं आहे आणि वरचा भागसुद्धा असं छान वाळलेला आहे त्यानंतर याच्यावर बटर लावू शकता तेल लावू शकता किंवा तूप लावला तरीही चालेल तर मी इथं तूपच लावून घेत आहे आणि तूप आहे तो, तो तुम्ही कमी जास्त लावू शकता तर मी थोडंसं जास्तच इथं लावून घेतलेलं ला आहे आणि सगळ्या असं सुद्धा ठेवून घ्याय ठेवून द्यायचं आहे तूप आहे जो तर मी सगळीकडे लावून घेतलं ला, आणि त्यानंतर इथं आता एक चार ते पाच मिनटात हे आपलं छान खरपूस असं डोसा बनवून तयार होईल तर तुम्ही ह्याचं जाळीदार असं बघू शकता खूप छान जाळी असं आलेलं आहे तर इथे साधारण एक चार मिनटं झालेली आहेत ह्याचा है। कलर बघू शकता छान असं लालसर होत आहे तर इथं आपला डोसा आहे तो पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे त्याचा ह्याला फक्त आपण खालच्याच बाजूला भाजून घेणार आहोत तर आता आपण ह्याला काढून घेऊयात खूप छान असं पातळ आपलं इथं रव्याचा डोसा बनवून तयार झालेला आहे आणि ह्याचं खालचं पण तुम्ही कलर बघू शकता खूप छान दिसत आहे तर असेच मी सगळे डोसे बनवून घेणार आहे तर इथं दोन डोसे झालेले आहेत तर गरम असतानाच मी तुम्हाला इथं दाखवत आहे खूप छान दिसत आहेत आणि छान असं खरपूस झालेलं आहे हे बघा मी तुम्हाला एक इथं काढून दाखवत आहे तर छान असं कडक आणि खरपूस झालेले आहेत तर हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता बटाट्याची भाजी किंवा खोबऱ्याची चटणी कोणत्याही चटणीसोबत हे तुम्ही खाऊ शकता लहान मुलांना तर खूप आवडतील छोट्या मोठ्या भुकेसाठी हे तुम्हाला झटपट डोसा बनवता येईल तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय